ताज्या व नवनवीन घडामोडींसाठी EMS 25 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धाराशिव तालुक्यातील चारोळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी सुरुवात झाली असून मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी देखील सपत्नीक मतदान करत मतदानाचा हक्क बजावला. आज महाराष्ट्रातील जवळपास 7,500 ग्रामपंचायतीचं मतदान आहे. आपल्या स्थानिक स्वराज संस्था जी त्रिस्तरीय आहे त्यातला सर्वात ग्रामीण पातळीवरला पहिला घटक म्हणून ग्रामपंचायत ही संस्था आहे आणि त्यातून गाव कारभार चालवला जातो. मी स्वतः 2007 आणि 2012 या दोन्ही वेळेस ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपल्या ग्रामपातळीवरलं जे स्थानिक स्वराज संस्थेचं पहिला घटक आहे यासाठी सर्वांनी मतदान आता हक्क आपला बजावलाच पाहिजे आणि आपल्या गावचे गावकारभारी ते आपल्या गावाच्या विकासासाठी जे करू शकतात अशा सर्वांना निवडून दिलं पाहिजे. आज काय उत्साह आहे मतदान आपण बघताय की सगळीकडे मतदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे कारण ह्या ग्रामीण पातळीवरील निवडणुका हा ह्या अशा पक्षावर जरी निवडणूक होत नसल्या तरी चुरशीच्या खूप मोठ्या प्रमाणात होतात. मतदानाची टक्केवारीसुद्धा या मतदानामध्ये जास्त असते त्यामुळे मतदार खूप मोठ्या संख्येनं या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. जरी पक्षचिन्हावर निवडणूक होत नसल्या तरी कुणाला जास्त ग्रामपंचायती दिल्या निश्चितच महाराष्ट्राचा विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी या सर्वांच्याच सगळ्यात जास्त ग्रामपंचायत निवडणूक येईल असं मला वाटतं. महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. हो बरोबर आहे तेच सांगितलं मी. हे सरकार पडल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे आणि ती पक्षाच्या चिन्हावर जरी निवडणूक होत नसली तर ग्रामीण पातळीवरील समीकरणं वेगळी असतात आणि त्यानुसार निश्चितच महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब शिवसेनेत सध्या दोन गट पडले आहेत शिंदेसेना आणि ठाकरे सेना. ते सांगेन का त्या त्या स्थानिक पातळीवर त्या त्या गावात जी परिस्थिती असते त्याच्यावर ह्या निवडणुका होतात. आपण जिल्हा प्रमुख बनात मग आपलं जिल्ह्यात तर सगळ्यात जास्त ग्रामपंचायती शिवसेनेचे येतील आणि बरोबर महाविकास आघाडीचे येतील हे मला सांगावं असं वाटतं.